श्री स्वामी समर्थ, पहा नवरात्रीमध्ये देवीची ओटी का भरावी, कधी भरावी, ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या पद्धतीने देवीची ओटी कशी भरायची हे बघणार आहोत. ओटीत कोणत्या वस्तू घ्यायच्या आणि या वस्तूंचं शेवटी काय करायचं, या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. नवरात्रीमध्ये प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून एकदा तरी आपल्या देवीची ओटी भरायची आहे. आता ही ओटी कधी भरायची तर पहा, तुम्ही ह्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही ओटी भरू शकतात. मग तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी ओटी भरू शकतात. पहिल्या माळेला, दुसऱ्या माळेला, तिसऱ्या माळेला, चौथ्या माळेला किंवा तुम्ही पंचमीला ओटी भरू शकतात. शक्यतो ओटी अष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी भरली जाते, पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही या नवरात्रीच्या 9 दिवसात ओटी भरू शकतात. आता हे झालं ओटी कधी भरायची. आता नवरात्रीत ओटी का भरतो आपण तर बघा, नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात आपण जे घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टींची काळजी पण घेतली पाहिजे आणि त्याचप्रमाणे कुलदेवी आपल्या कुलाचे रक्षण करते, तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करते आणि देवीने आपल्या कुलाचं रक्षण करावं यासाठीच, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात यासाठीच आपण कुलस्वामिनीची ओटी भरत असतो. आता ओटी कुठे भरायची तर पहा, जर का तुम्ही तुमच्या कुलस्थानी जाणार असाल तर तुम्ही मेन ठिकाणी ओटी भरू शकतात, परंतु घटामध्ये शक्यतो आपण घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जात नसतो. दुसरं म्हणजे जर का तुमच्या घराच्या जवळ देवीचं मंदिर असेल, तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल, तर तुम्ही त्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरू शकतात आणि शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरात देखील ओटी भरू शकतात. पहा, जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये घट बसवलेले असतील तर तुम्ही घटासमोर ओटी भरू शकतात किंवा तुमच्या देवघरात असलेल्या कुलदेवीच्या फोटोसमोर ओटी भरू शकतात. जर का तुमच्याकडे घट बसवत नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा म्हणून तुम्ही ओटी ही देवीची भरू शकतात. ओटी म्हणजे काय तर पहा, ओटी म्हणजे महिलेच्या स्त्रीच्या नाभीखालची पोट, म्हणजेच जिथे स्त्रियांची गर्भाशय असते तो भाग, यालाच ओटीपोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत, म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते आणि स्त्रीच्या पती हा सन्मान म्हणून तिची ओटी भरली जाते. आता ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय घ्यायचं तर पहा, ओटी भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या यथाशक्तीने आपण ओटी भरू शकतो. आपल्याकडे जशी पद्धत असेल किंवा आपली जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपण ओटी भरण्यासाठी साहित्य हे घेऊ शकतो. आता तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही ओटी भरण्यासाठी देवीला साडी घेऊ शकतात. जर का तुमची साडी घेण्याची परिस्थिती नसेल तर तुम्ही खण, म्हणजेच एक ब्लाऊज पीस असतो, खण म्हणतात त्याला, तो खण तुम्ही नुसता घेतला तरी चालणार आहे. ओटी भरण्यासाठी तुम्हाला खण घ्यायचा आहे किंवा तुम्हाला साडी घ्यायची आहे, साडी घेतानाही नेहमी नऊवारी साडी आपल्याला घ्यायची आहे. केव्हाही देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला नऊवारी साडी घेऊन ओटी भरायची असते. सहावारी साडी कधी ओटी भरण्यासाठी घेऊ नये. साडी घेतानाही नेहमी सुती कॉटनची असावी किंवा ती रेशमी असली तरी चालेल. पहा, साडी नेहमी कॉटनची किंवा रेशमी असावी, कारण सुती किंवा रेशमी साडीमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत ही अधिक असते. त्यामुळे तुम्हाला रेशमी किंवा सुती साडी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला साडीवर थोडेसे गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहे. शक्यतो तांदूळ घेतले तरी चालेल. त्यावर तुम्हाला एक नारळ पाण्याने भरलेला घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला एक गजरा घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला तांबूल, म्हणजेच पानाचा विडा घ्यायचा आहे.
यानंतर ज्या सौभाग्याच्या अलंकाराच्या वस्तू असतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहे. मग त्यामध्ये तुम्ही बांगड्या घेऊ शकतात, नथ घेऊ शकतात, जोडवी, मंगळसूत्र, कंगवा, टिकली, कुंकू. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जेवढ्या वस्तू घ्यायच्या असतील तेवढ्या 16 शृंगाराच्या वस्तू त्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात. आता यामध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू हे आवर्जून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे पानाचा विडा आवर्जून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक खण घ्यायचा आहे. साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असला तरी देखील आपल्याला यावर एक खण घ्यायचा आहे. त्यानंतर 11 किंवा 21 किंवा 51 रुपयाची आपल्याला दक्षिणा यावर न विसरता ठेवायची आहे. याचप्रमाणे आपल्याला काचेच्या हिरव्या 6 बांगड्या आवर्जून ठेवायच्या आहे. यानंतर जी सौभाग्य अलंकाराची पुडी मिळते ती ठेवायची आहे. त्याचप्रमाणे खारी, खोबरं, बदाम, सुपारी, हळकुंड या 5 वस्तूंची पुडी मिळते ती एक पुडी आपल्याला ठेवायची आहे. तर या सर्व वस्तू आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर नारळ ठेवताना आपल्यासमोर नारळाची शेंडी येईल या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे. आता ओटी कशी भरायची, तर ताटामध्ये ह्या सर्व वस्तू एकत्र ठेवल्यानंतर आपल्याला नारळ देवाकडे त्याची शेंडी येईल या पद्धतीने ठेवायचं आहे. या ओटीच्या सामानावर थोडंसं हळदी, कुंकू, अक्षदा एक फूल आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर हे ओटीचं ताट आपल्याला आपल्या दोन्ही हातात धरायचं आहे. सर्वात अगोदर आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर ताट आपल्या छातीपाशी धरायचं आहे. छातीपाशी आपल्याला थोडंसं टच करायचं आहे. त्यानंतर हे ताट आपल्याला पुन्हा तुम्ही जर का मंदिरात ओटी भरत असेल तर देवीच्या पायाशी तुम्हाला टच करायचं आहे. पायाला तुम्हाला लावून घ्यायचं आहे. तुम्ही घरात तुमच्या मूर्तीसमोर भरत असाल तर तुम्हाला घरातील मूर्तीपाशी ताट थोडंसं टच करून घ्यायचं आहे. तुम्ही घटापाशी जर का ओटी भरत असाल तर तुम्हाला घटाला थोडंसं हे टच करून घ्यायचं आहे. असं तुम्हाला 3 वेळा करायचं आहे. तुम्हाला देवीच्या मूर्तीच्या पायथ्याशी ताट घ्यायचं, पुन्हा छातीपाशी घ्यायचं, पुन्हा देवीच्या पायथ्याशी ताट घ्यायचं, पुन्हा छातीपाशी घ्यायचं. असं तुम्हाला 3 वेळा करायचं. आणि असं करत असताना तुम्हाला देवी आईला प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे की तुमच्या घरात अखंड सौभाग्य नांदू दे, घराची भरभराटी होऊ दे, देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास मदत होत असते. यानंतर आपल्याला ताट देवीसमोर, घटासमोर किंवा मंदिरात देवीसमोर आपल्याला ठेवायचं आहे. आता जर का तुम्ही हे ताट किंवा ही ओटी मंदिरात भरणार असाल तर तुम्हाला ती ओटी तिथेच सोडून यायची आहे. आणि जर का तुम्ही ओटी तुमच्या घरामध्ये भरणार असाल तर तुम्हाला दिवसभर हे ताट तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही हे ताट उचलून घेऊ शकतात. तुम्ही जर का मंदिरात ओटी भरली आणि तुम्हाला जर का त्यातली साडी तुम्हाला पुन्हा प्रसाद म्हणून दिली तर ही साडी तुम्हाला कोणालाही द्यायची नाही आहे. तर ही साडी तुम्ही स्वतः आईचा आशीर्वाद प्रसाद म्हणून स्वतः 1-2 वेळा घालायची आहे. आता त्यानंतर तुम्ही घरात जर का ओटी भरली असेल तर तुम्हाला या ओटीचं साहित्य तसंच दुसऱ्या दिवशी उचलून ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाल त्यावेळेस तुम्हाला मंदिरात हे ओटीचं साहित्य तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. किंवा तुम्ही तुमच्या देवीच्या मूळ ठिकाणावर ज्यावेळेस जाताल त्यावेळेस तुम्हाला हे साहित्य घेऊन जायचं आहे आणि देवीला हे अर्पण करायचं आहे. किंवा तुमच्या घराजवळ कुठल्याही देवीचं मंदिर असेल, तुम्ही तिथे जाणार असाल तर तुम्ही हे ओटीचं साहित्य घेऊन जाऊ शकतात आणि त्या मंदिरात तुम्ही अर्पण करू शकतात. जर का तुम्ही कुठेही गेलात नाही तर पहा, यामधली जी साडी आहे ती साडी तुम्ही स्वतः वापरू शकतात. ब्लाऊज पीस तुम्ही स्वतः वापरू शकतात. यामधलं जे धान्य आहे ते धान्य तुम्ही तुमच्या धान्यात थोडंसं टाकायचं आहे, बाकीचं पक्ष्यांना खायला द्यायचं आहे. यातल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही स्वतः वापरू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा तुमच्याकडे कोणी त्या दिवशी सव्वासीन आली, नवरात्रीच्या दिवसात एखादी सव्वासीन आली तर तुम्ही तिच्या ओटी भरण्यासाठी हे साहित्य, बाकीचं साहित्य तुम्ही वापरू शकतात. आता या साहित्यामध्ये आपल्याला एक फळ देखील ठेवायचं आहे. मग कुठलंही एक फळ तुम्ही ठेवू शकतात. हे फळ तुम्ही स्वतः खाऊ शकतात. तर या पद्धतीने आपल्याला ही ओटी भरायची आहे आणि ओटीचं साहित्याचं या पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे. या ओटीमध्ये आपण जी दक्षिणा ठेवलेली आहे ही दक्षिणा आपल्याला घरात खर्च करायची नाही. तर तुम्ही तुमच्या देवघरात एखादी वस्तू आणताना किंवा देवघरात तुम्हाला एखादी वस्तू आणायची असेल त्यावेळेस तुम्ही हा खर्च, ही दक्षिणा त्या वस्तूसाठी तुम्ही उपयोगात आणायची आहे. तुम्हाला जर का ही साडी वापरायची नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीची ओटी भरताना ही साडी त्यांना तुम्ही देऊ शकतात. किंवा ह्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुमच्याकडे एखादी महिला
सुवासिन महिला तुमच्या घरी जर का चुकून आली तर तुम्हाला त्या महिलेला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरताना तुम्ही हे साहित्य वापरू शकतात. आता नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये जर का तुमच्या घरात एखादी सुवासिन महिला आली तर तुम्हाला तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही आहे. शक्य झाल्यास तुम्ही तिची ओटी देखील भरू शकतात. परंतु ओटी जरी नाही भरली तरी देखील आपण तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.